नमस्कार, अपमेट या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत, ती म्हणजे आरोग्य विभाग वर्ग क आणि वर्ग ड याची जी एक्झाम संदर्भात जी चौकशी सुरू होती घोटाळ्याची, त्याबद्दल एक महत्त्वाचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतला आहे. त्यामध्ये तुमची वर्ग डची म्हणजे गट डची एक्झाम आहे ही आता एकही पैसा न घेता सर्व विद्यार्थ्यांची एक्झाम आता पुन्हा होणार आहे. त्यामध्ये जे काही घोटाळे झाले होते त्यानंतर चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडे एक असा अहवाल आला की आता म्हणजे ते घोटाळा झालाच नाही, आणि त्यानंतर त्यांनी एक अशी घोषणा केली की वर्ग डची जी एक्झाम आहे ही सर्व विद्यार्थ्यांची, ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला होता त्या सर्व विद्यार्थ्यांची एक्झाम आता पुन्हा घेतली जाणार आहे. वर्ग क म्हणजे ग्रुप सीची चौकशी अजून सुरू आहे, त्याबद्दल आत्ता तुर्तास कोणताही निर्णय झालेला नाही, पण वर्ग डचा निर्णय झालेला आहे. वर्ग डची एक्झाम आता सर्व विद्यार्थ्यांची पुन्हा घेतली जाणार आहे. आता याबद्दल तर त्यांचं जे टाईम टेबल असेल किंवा नियोजन असेल हे लवकरच जाहीर करतील, पण माझ्या माहितीनुसार तुमची एक्झाम ही जानेवारी 16 किंवा 23 या 2 तारखेला, 2 पैकी 1 तारखेला असली पाहिजे. नियोजन त्यांचं जर झालं तर जानेवारीमध्येच शक्यतो असेल, मॅक्स टू मॅक्स फेब्रुवारी, पण शक्यतो जानेवारीमध्येच तुमची एक्झाम असू शकेल. तर लक्षात ठेवा की ज्या विद्यार्थ्यांनी वर्ग डची एक्झाम दिली होती किंवा फॉर्म भरलेला आहे त्या सर्वांचीच एक्झाम आता परत होणार आहे. वर्ग क बद्दल ग्रुप सी बद्दल कोणती आता अपडेट नाही, ती जशी येईल तशी मी आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच टेलिग्राम चॅनलला टाकेन. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, त्यातून तुम्ही आपला आरोग्य विभाग मेगा भरती हा टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी वर्ग डचा फॉर्म भरला त्यांनी आता परत एकदा तुम्हाला अभ्यास करायला लागला पाहिजे, कारण की मागचे झालेले मार्क्स तुमचे काउंट होणार नाही आहेत, भले ते जास्त असो किंवा कमी असो, आता तुमची पुन्हा एकदा नव्याने एक्झाम ही होणार आहे. तसेच तुम्हाला जर घर बसल्या व्हॉट्सअपद्वारे जॉब अपडेट्स पाहिजे असतील, सरकारी अपडेट्स, तर 83 39 63 56 69 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा, तुम्हाला घर बसल्या व्हॉट्सअपद्वारे जॉब अपडेट्स दिल्या जातील. तसेच तुम्हाला जर काही प्रश्न असतील, काही शंका असतील, तर बिंदास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तसेच तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या जास्तीत जास्त मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.